रमा काय करतेयस अरे वा मस्त काढतेस ग बरं ऐक ना रमा आपल्याकडे आता पाहुणे आलेत की नाही हम्म हु। बाहेर खूप पाहुणे आलेत की नाही माझं एक काम करशील हम्म त्यांना सगळ्यांना जाऊन ना आता ही केळी वाटून ये चालेल बरं आता किती केळी येत मोज बरं येतात का तुला हम्म बघून दाखव कसं आपण आधी एक पासून सुरुवात बरोबर एक त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे किती झाले दोन बरोबर त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे बरोबर आणि परत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बरोबर असं आपण मोजायला शिकलो की नाही हो। मग आता ही सगळी केळी बाहेर वाटून येशील पटकन शाबास शाब्बास यस गुड yes, हम्म hmm. एकच केळ उरलं बाकीची सगळी वाटली हो व्हेरी गुड चला छान झाला ना कार्यक्रम हो, हो की नाही बरं रमा आता मला सांग आशी ना मी दहा कापड आणली होती काकूंना त्यातलं एक दिलं मग किती उरली सांग बरोबर आणि मग आपल्याकडे जाधव काकू आणि त्यांच्या दोन मुली पण आल्या होत्या हो की नाही हो मग तिघींना तीन कापड दिली अजून एक दिलं उरले आठ अजून एक दिला उरले सात अजून एक दिला उरले सहा म्हणजे आई नऊ आपण तीन दिली म्हणजे उरले सहा आई ही उत्तर एक एक न करता वेगात मोजता येईल हो न याला काय झालं आता कळेल तुला हम्म तू ना आता उतरत्या क्रमाने आकडे मोजून बघ बरं हम्म म्हणजे कसं नऊ पासून सुरू कर ते एक पर्यंत नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बरोबर रमा आता अजून एक मज्जा हे बघ मी ना तुझ्यासाठी खाऊ आणलाय वडी आवडते ना तुला हम्म आता या चार वड्या घे हम्म या आम्हाला सगळ्यांना दे आणि उरलेली तुला ठेव ही तुला थँक्यू दादाला बाबांना आणि म्हणजे उरल्या शून्य बरोबर आता ना मी तुला उतरत्या क्रमाचं अजून एक उदाहरण देते पण इकडे नको आपण बाहेर जाऊया हाय हो चला आता इकडे थांबायचं आणि पुढच्या पायरीवर उडी मारायची पायरीचा क्रमांक वाचायचा हम्म आठ सहा पाच चार तीन दोन एक हा झाला उतरता क्रम हो। मजा आली ना रमा होय बर आता ना मी तुला वजा बाकीची उदाहरण सांगते हम्म वजा बाकी चालेल आता हे बघ हे आपण घेऊया फासे आता ना हे आठ फासे घेतले आपण ह्याच्यातले हे तीन मी माला ठेवले मग आता तुझ्याकडे किती उरले सांग बरं फक्त पाच उरले बरोबर म्हणजे आता बघ आठ वजा तीन बरोबर पाच हम्म आता अजून एक उदाहरण बघू हां आता मी ही पाच पानं घेतली हम्म या पाच मधलं एक पान मी कमी केलं म्हणजे किती पानं उरली चार पानं बरोबर म्हणजे कसं झालं बघ पाच वजा एक बरोबर चार आता अशाच पद्धतीने आपण ना शर्टाची सहा बटनं घेऊया हम्म ही बघ आता ह्यातली तीन कमी केली मग किती उरली तीन बटन्स बरोबर म्हणजे सहा वजा तीन बरोबर तीन करेक्ट हम्म म्हणजे आता कसं अशा पद्धतीने एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी एक चिन्ह वापरतात त्याला म्हणतात वजा कळलं हम्म आणि रमा तर वजा बाकी अशा उभ्या पद्धतीने पण लिहिता येते हम्म बर आता आलं ना लक्षात होय एक, -एक अंक कमी करणे म्हणजे बरोबर आणि एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे म्हणजे आपण एक ते नऊ यांच्यातील चढता क्रम कसा असतो हे समजून घेतलं तसंच या संख्या उतरत्या क्रमाने मोजायला आपण शिकलो म्हणजे एक एक वस्तू कमी होत जात असताना क्रमाने त्याहून एक ने कमी संख्या इतक्या वस्तू उरतात कळलं मग उतरत्या क्रमानुसार नऊ नु, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असे अंक येतात हे तर तुला माहिती आहे आपण दोन अंकी संख्या शिकलो तर दोन अंकी संख्यांमध्ये लहान मोठे ठरवणे आणि त्यांचा उतरता क्रम लावणे ही क्रिया आपण समजून घेऊया दोन अंकी संख्या दशक आणि एकक अशी असते संख्या दहा गुणिले दशक अधिक एकक तेरा आकडा घेऊया संख्या तेरा दशक एक आणि एकक तीन पुढचा आकडा संख्या सत्तावीस दशक दोन आणि एकक सात संख्या सदुसष्ट म्हणजे काय दशक सहा आणि एकक सात काही दशक आणि काही एकक असं मिळून एक दोन अंकी संख्या तयार होते दोन दोन अंकी संख्या दिल्या तर त्यात कोणती लहान आणि कोणती मोठी हे कसं ठरवायचं आता उदाहरणार्थ तेवीस आणि एकोणीस यात कोणती लहान अर्थातच एकोणीस कारण साधं आहे तेवीस म्हणजे वीस आणि तीन एकोणीस म्हणजे एक उणे वीस एकोणीस ही वीसपेक्षा लहान आहे हो की नाही आणि तेवीस ही वीसपेक्षा मोठी आहे म्हणून एकोणीस तेवीसपेक्षा लहान दोन दोन अंकी संख्येतील ज्या संख्येतील दशकाचा अंक लहान ती संख्या लहान आता उदाहरणं बघूया संख्या एक तेवीस दशक दोन एकक तीन संख्या दोन चौतीस दशक तीन आणि एकक चार म्हणजे दोन ही तीनपेक्षा लहान संख्या आहे म्हणून तेवीस चौतीसपेक्षा लहान आहे संख्या एक एकोणसत्तर दशक सहा एकक नऊ संख्या दोन सत्तेचाळीस दशक चार एकक सात आता चार ही सहापेक्षा लहान आहे म्हणून सत्तेचाळीस ही संख्या एकोणसत्तरपेक्षा लहान आहे संख्या एक एक्कावन्न दशक पाच एकक एक संख्या दोन एकोणपन्नास दशक चार आणि एकक किती नऊ आता याच्यामध्ये कसं आहे चार ही पेक्षा लहान संख्या आहे त्यामुळे एकोणपन्नास ही एक पेक्षा लहान झाली आणि जर का दोन संख्यांचे दशकाचे अंक सारखे असतील तर मग ज्या संख्येचा एकक लहान ती संख्या लहान एकोणीसपेक्षा सतरा लहान एकोणऐंशीपेक्षा पंच्याहत्तर लहान आता ना तुला एक गमतीचं उदाहरण सांगते हे बघ दहा मजली इमारत आहे प्रत्येक पायरीला वर असे क्रमांक दिलेत तळ मजला ते पहिला मजला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि पहिल्या मजल्यावर दहा पहिला मजला ते दुसरा मजला म्हणजे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दुसऱ्या मजल्यावर वीस याप्रमाणे म्हणजेच कसं तर पहिला मजला ते दुसरा मजला ह्याच्या मधल्या पायऱ्यांना दिलेल्या संख्यांमध्ये दशक आहे एक आणि एकक एक ते नऊ सातवा मजला ते आठवा मजला ह्यांच्यामधल्या पायऱ्यांवर लिहिलेल्या संख्यांचे दशक आहेत सात आणि एकक एक ते नऊ आता स्पष्ट दिसेलच नाही का खालच्या मजल्यावरची संख्या वरच्या मजल्यांवरच्या संख्यांपेक्षा लहान आणि एकाच मजल्यावरच्या संख्यांमध्ये नऊ ते एक असा क्रम उतरता होतो आपण काय शिकलो नऊ ते एक या उलट क्रमाने संख्या लिहिल्या तर तो त्या संख्येचा उतरता क्रम होतो नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे म्हणजेच वजाबाकी होय वजाबाकीसाठी हे वजाचे चिन्ह वापरतात एक एक अंक कमी होत गेला की उतरता क्रम तयार होतो करून तर पहा संख्येचा उतरता क्रम पायरीवर लिहा एक चार नऊ तीन दोन दोन आठ सात खालील उदाहरणे चित्र काढून सोडवा जसे चार वजा तीन बरोबर एक